कवडीमोल भावामध्ये विक्री होत असलेला कांदा केंद्र सरकारने 20 रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा यासाठी केंद्र सरकारने कांद्याला नुकतच जीवनावश्यक वस्तूंच्या सूचीतून बाहेर काढले, परंतु कांद्याच्या दरातील घसरण थांबवण्यास तयार नाहीये. कांद्याचा सरासरी दर 5-6 रुपये प्रति किलो इतक्या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूर, उत्पादन खर्चही भरून निघणं मुश्किल झाले. दुष्काळ, अतिवृष्टी, निर्यात बंदी आणि आता कोरोना महामारी असे एकामागून एक येणारे संकट कांदा भाववाढीसाठी गतिरोधक ठरत आहे. याविषयी कांदा उत्पादक संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी अधिक माहिती दिली आहे. मागील 2 महिन्यापासून कोरोनाच्या महामारीमुळे सततच्या लॉकडाऊनने महाराष्ट्रातील कांदा विक्रीवर मोठा परिणाम झालेला आहे. या कांद्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याने आज महाराष्ट्रामध्ये कांदा अगदी 5-6 रुपये प्रति किलो इतक्या कमी दराने विकल्या जात आहेत. उत्पादन खर्च 11-12 रुपये असताना कांदा मात्र त्यापेक्षाही अगदी मातीमोल भावाने विकल्याने राज्यभरातील कांदा उत्पादकांचं मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून निघण्यासाठी केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांचा कांदा 20 रुपये प्रति किलो या दराने खरेदी करावा या मागणीसाठी आजपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या नेतृत्वात एक राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरातील 1 लाखापेक्षाही जास्त कांदा उत्पादक शेतकरी आपापल्या गावातून टपाल कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कांद्याची खरेदी थेट सरकारने 20 रुपये प्रति किलो ह्या भावाने करावी या मागणीसाठी हे पत्र. लॉकडाऊनमुळे तर अधिकच संकट वाढलं असून बाजारभावामध्ये सतत घसरण होतीये. परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याच कारणास्तव कांदा उत्पादक संघटनेनं आता 1 लाख पत्रव्यवहार एक अनोखं आंदोलन छेडलंय. याच आंदोलनाचा भाग म्हणून तालुक्यातील कापशी येथील कांदा उत्पादकांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केंद्र सरकारने 20 रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शासनानं कांदा उत्पादकांच्या पाठीशी उभं राहावं अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. यावेळी अनेक कांदा उत्पादकांनी स्वतः पत्र लिहून ते पोस्टात टाकत आंदोलनात सहभाग घेतलाय. कापशी गावात तालुका देवळा जिल्हा नाशिक येथे पत्र लिहिण्याचा कार्यक्रम आम्ही आज केलेला आहे. आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र मोदी यांना विनंती करत आहोत की आमचा कांदा आम्हाला 5-6 रुपये किलो दराने विकायला परवडत नाही, तरी आमचा कांदा 20 रुपये किलो दराने खरेदी करण्यात यावा ही एकच मागणी आम्ही लेखी स्वरूपात पत्र पाठवून आज करत आहोत. नाशिक जिल्ह्यामधून आतापर्यंत 1000 पत्र कांदा उत्पादकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून आंदोलनात सहभाग घेतलाय. राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातून 1 लाख पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त कांदा उत्पादकांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून आंदोलनात सहभाग नोंदवला असं आवाहन यावेळी राज्य कांदा उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने यांनी केलं. जागर जनस्थानसाठी बाबा पवार देवळा.